दादा, तुमचा जो प्रवास झाला आजपर्यंतचा सेवा विभागात, कारण जनकल्याणासाठी जो विभाग आहे त्यात तुम्ही अविरत कष्ट करून इथपर्यंत पोहोचला आहात, तर तुमचं या सेवेबद्दल, तुमच्या आपण जे जनकल्याणासाठी उपयोगी पडतो त्याच्याबद्दल कसं वाटतं बघा तुम्हाला? सामाजिक प्रेरणा किंवा सेवा करण्याची प्रेरणा मला त्या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे परिस्थिती ती थोडी कुटुंबाची बिकट असल्यामुळे आणि नोकरीची गरज असल्यामुळे, खरं म्हणजे मी आरोग्य खात्यामध्ये जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथं खरं म्हणजे खूप मोठ्या हायफाय लोकांची इथं गरज नसून गोरगरीब तळागाळातील झोपडीपर्यंत जाणारा एक कर्मचारी किंवा सेवा देणारा एक माणूस, त्याची या ठिकाणी फार गरज आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, खरं म्हणजे एक शासकीय कर्तव्य म्हणून आणि त्या पाठीमागं थोडीशी सामाजिक जाणीव ठेवून आणि त्या जाणीवेतून थोडीशी लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. सोबतच सामाजिक कामाची सुद्धा आवड मला आहे आणि त्यामुळे मी ते करत राहिलो. तसेच कर्मचाऱ्यांनासुद्धा काही अडचणी येऊ नये आणि त्यांना अडीअडचणीमध्ये किंवा त्यांना अन्याय अत्याचार ग्रामीण भागामध्ये खास करून महिलांवर झालेले होते, ते होत असताना त्यांच्यावर होणारी जो अन्याय तो दूर कसा करता येईल त्यासाठी मी संघटनेत काम करण्यासही सुरुवात केली आणि संघटनेच्या माध्यमातून शेकडो कर्मचाऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं, संघटनेच्या जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. बरेचसे कर्मचारी या अन्यायातून मुक्त झाले आणि त्याचं समाधान मला या ठिकाणी मिळतंय. लोकांचा संपर्क वाढला या खात्यामुळं आणि इतर कुठलीही क्लास वन क्लास टूची नोकरी आणि पैसा मिळवण्यापेक्षा मी आहे त्या नोकरीमध्ये समाधानी राहून माझं उद्दिष्ट मला या ठिकाणी पूर्ण करता आलं आणि आज रोजी माझी सेवा जवळपास 38 वर्ष 6 महिने, जवळपास 39 वर्ष मी या सेवेत आहे आणि त्यामुळे मी समाधानी आहे. माझा परिवारसुद्धा सुखी आहे, प्रत्येकाचं शिक्षण झालं आणि माझ्या सर्व जबाबदाऱ्या मी पूर्ण करू शकलो आणि याच्यामध्ये मित्रपरिवार आणि समाजाचं, संघटनेच्या टीमचं, आमच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचा सर्व फार मोठा वाटा त्यांचा पण आहे. सर, मला असं म्हणायचं की आज 58 वर्ष तुम्ही वयाची यशस्वीपणे पूर्ण केले, आरोग्य तारुण्य या सर्व गोष्टी आजही कायम आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या तत्त्वज्ञानाचा आपल्याला किती उपयोग झाला असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलं आम्हाला, तो खातो तो घास आणि घेतो तो श्वास एवढं प्रमाण मारून आम्ही, मी स्वतः सामाजिक काम करतो आणि सर्व काही त्यांच्या प्रेरणेनंच आहे असं मी मानून माझं काम करतो आणि त्याच्यात यश मिळत गेलं. नवीन युवकांना काय सांगाल तुम्ही प्रशासकीय सेवेत येणाऱ्या? नवीन युवकांनी खरं म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक आणि जे सोशल मीडिया याच्यावर जास्त विसंबून न राहता त्याच्यापासून अलिप्त राहून खरं म्हणजे अभ्यास केला चिकाटीने आणि मेहनत केली तर त्यांचं साध्य त्यांना मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीनं ते समाज घडू शकतात, आपलं कुटुंब किंवा आपलं लाईफ जगू शकतात असं मला वाटतं.